डायरेक्ट शुरू करते हैं। एक मिनट मला ओके मास्क काढ बरं। बरं तर मी शाळेत होती जेव्हा तेव्हा मला आर्ट आवडायचं, आय एन्जॉईड दॅट, म्हणजे स्केचिंग असेल ड्रॉईंग असेल तर मजा यायची ते करण्यात। तर 10वीपर्यंत असं वाटायचं की हेच आपण लॉंग टर्म बाबा काम म्हणून करू शकतो का, हां म्हणजे ही जर हॉबी आहे पण आय एन्जॉईड दॅट स्टेट सो हे आपण लॉंग टर्म करू शकतो का असं खूप वाटायचं। मग नंतर बायोलॉजी पण आवडायला लागलं, मग MBBS घेतलं, मग मध्ये असं वाटलं कधीतरी की सुटलं का बाबा आपल्याकडून, आर्ट्स करू शकलो असतो का अजून छान, पण झाली ती डिग्री पूर्ण झाली। सो हर्षाली मोरे ही KEM जे सेट GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटल इथली पास आउट, दॅट इज द टॉपमोस्ट कॉलेज करंटली इन महाराष्ट्र, आणि ती ॲज अ मेंटल हेल्थ मेडिकल ऑफिसर आली सर्चमध्ये काम करायला फॉर हर 1 year बॉन्डेड मेडिकल ऑफिसर पोस्टिंग। जेव्हा तिने सांगितलं सुरुवातीला की मला असं असं करायचं आहे तेव्हा मला थोडंसं ते पचनी पडलं नाही, अवघड झालं, पण तिने तो अचानक निर्णय घेतलेला नव्हता। ती अनपॉप्युलर चॉईस होती कॉलेजमध्ये, असे खूप कमी लोक होते की जे एन्करेज करायचे की अच्छा एमओशिप करते तू, अरे वा, असं कौतुकाने म्हणणारे फार कमी लोक होते। पीअर प्रेशर होतं पण कुठेतरी वाटत होतं की यार ट्राय केलं पाहिजे जर इंटरेस्ट आहे, आणि त्या सातून वाटत नव्हतं की कुठल्या तरी फक्त परीक्षेच्या मार्कांनी ठरावं बाबा की पुढे काय करायचं आहे आपल्याला। तर मला अंडर ग्रॅज्युएट म्हणून प्रायमरी किंवा सेकंडरी लेवलवरती काम करणं जास्त महत्त्वाचं आहे, आणि तेव्हा मी म्हणेन की माझी ती जी डिग्री आहे तेवढं जे नॉलेज मिळवलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने यूज होतो आहे। आणि आय एम हॅपी टू से दॅट शी डीड एक्सलंट वर्क इन हर 1 year, आणि त्याच्यातले 7-8 महिने तर तिने इंडिपेंडंटली मेंटल हेल्थ OPD चालवली आहे। इन द वे शी परसिव्ह्स मेंटल हेल्थ, दॅट इट इज नॉट जस्ट अबाउट टक 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 क्रायटेरिया सॅटिस्फाईड सायकोसिस, असं नाही आहे तिच्यासाठी, इट गोज मच बियॉन्ड दॅट। एक तर मला ते प्युअरली इंटरेस्टिंग वाटतं, मेंटल हेल्थ ऑर सायकॅट्री समथिंग विच इज डीप आणि वाईड ॲट द सेम टाईम, आणि आय लाईक मला ती आयडिया आवडते की त्याच्यामध्ये डाईव्ह करणं। ते खूप अनएक्सपेक्टेड होतं की इकडे डिप्रेशन एन्झायटी पॅनिक अटॅक कशाला दिसेल बाबा ट्रायबल रुरलमध्ये, शहरांमध्ये लोक खूप कामं करतात, इकडे लोक छान शेती करतात, जेवण खाणं पिणं व्यवस्थित असतं, इकडे कायच होणार आहे, खूप आहे रे प्रमाण, पॅनिक अटॅकचं भरपूर आहे, डिप्रेशनचं भरपूर आहे, अल्कोहोल हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे इकडे आल्यावर पहिल्यांदा पाहिलं मी, इतकं ॲडिक्शन आणि त्याचा पूर्ण फॅमिलीवरती कसा इम्पॅक्ट पडतो, त्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो आहे, तेव्हा ते एक दिसतं की ती किती तीव्रतेने त्याला वाटतं आहे की ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे मला, पण त्याला ते जमत नाही आहे। सो ती असं ना खूप माइंडफुली तिचा वेळ घालवते, असं कुछ तो भी ये दिन निकालना है असं मी हर्षदीच्या बाबतीत नाही पाहिलं, आणि ते मला खूप अमेझिंग वाटतं फॉर अ यंग पर्सन टू बी सो माइंडफुल ऑफ हर प्रेझेन्स, आणि शी हॅज अ नॅचरल ग्रेस ॲज अ क्लिनिशियन। आपण हेल्थ शूड बी अ बेसिक नीड म्हणतो, तर तेव्हा नकळत असं फिजिकल हेल्थ पटकन येतं डोक्यात की बाबा मला ताप आला आहे तर त्यातून बरं होणं ही माझी गरज पाहिजे, पण मेंटल हेल्थ पण बेसिक गरज आहे, फक्त माणूस किती लांब जगतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर तो जेवढा जगतो आहे त्याच्या लाईफची क्वालिटी कशी आहे हे पण महत्त्वाचं आहे। जेव्हा लांब बघते की काय बघते मी की मी काम केल्याने काय फरक पडला पाहिजे पेशंटच्या आयुष्यात, तर मला दिसतं की त्याला ती मदत मिळाली पाहिजे की तिथून पुढे त्याच्या मेंटल हेल्थची काळजी त्याला स्वतः घेता आली पाहिजे, तेवढा तो सक्षम झाला पाहिजे।
शांतता तिला आवडत नाही, एक्सप्रेस करत असते सतत. शी इज अ इंटेन्स पर्सन, शी इज नॉट सिरियस. देर इज अ डिफरन्स इन बीइंग सिरियस आणि अलूफ अँड बीइंग इंटेन्स. शी इज व्हेरी लाईक सिरियस अबाउट द फन पार्ट ऑल्सो. पाणी दे ना. हे बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहू ग झिमाड वारा होऊ ग. हे लव्वाड या ताराला थांब थांब सांगू ग चांदाला हात लावू ग. आता सध्या जेव्हा मी काम करते तेव्हा पेशंटशी बोलताना त्यात पूर्ण इन्वॉल्व व्हायला लागतं, की त्याची स्टोरी समजून घ्यायला लागते, त्याच्या खोलात शिरायला लागतं. आणि ती प्रोसेस जी असते की दिवसभरामध्ये बरेच पेशंट होतात, तर तो पूर्ण दिवस कसा जातो ते कळत नाही. आता मी जेव्हा मागे बघते तेव्हा मला ती स्टेट पुन्हा फील होते, की ते जे एन्जॉय करत होती मी तेव्हा आर्टमध्ये, ती एक्साइटमेंट आणि त्या ती जी फ्लो स्टेट आहे ती मी आता परत फील करते, आणि दॅट एक्साइट्स मी. आणि यात अजून एक गोष्ट मस्त होते की पेशंटसोबत इन्वॉल्व होऊन त्या डेप्थमध्ये जाऊन नंतर तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झालेला असतो, विच इज व्हेरी फुलफिलिंग. असं होतं ते. कळलं का तुला? पाण्यामध्ये चिंब चिंब धावू ग ढगाचा झोका होऊ ग. मन रानात गेलं ग पान पानात गेलं ग. मन चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेलं ग. ठीक आहे, आता ॲडिशनल प्रश्न नको विचारू.